बहुजन क्रांती मोर्चानं पुकारलेल्या आज भारत बंदला यवतमाळ शहरात हिंसक वळण लागलं. नागरिकत्व कायद्याविरोधात देशभरात सामाजिक आणि राजकीय पक्षांकडून आंदोलन केलं जात आहे. दरम्यान आज बहुजन क्रांती मोर्चानं भारत बंदची हाक दिली. बहुजन मोर्चातर्फे बंदचे आवाहन करत मोर्चा काढण्यात आला. बळजबरीने दुकानं बंद करण्याचा प्रयत्न केला. दुकानातील साहित्याची नासधूस केली. यावेळी एका व्यापाऱ्याने आंदोलकावर मिरची पावडर फेकल्यानं चांगलाच तणाव निर्माण झाला. यावेळी व्यापारी आंदोलक आमनेसामने आल्यानं पोलिसांकडून आंदोलकांवर सौम्य लाठीमार करण्यात आला.